नमस्कार टेकेड गुरुजी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रवीण डाकरे। प्रस्तुत व्हिडिओ मध्ये आपण जे टीव्ही चॅनल्स आहेत ते पीसी वर कसे पाहू शकतो या संबंधी सविस्तर माहिती घेणार आहे। तर व्हॉट्सअपला मला एक कमेंट आली होती की जिओ टीव्ही पीसीला बघण्यासाठी काय ॲप असेल तर मार्गदर्शन व्हावे। तर आपण जिओ ॲपच्या माध्यमातून संपूर्ण टीव्ही चॅनल फ्रीमध्ये पाहू शकतो, त्यासाठी आपल्याकडं जिओ ॲप असणं गरजेचं आहे। मोबाईलवर आपण जिओ ॲप वापरू शकतो, तर हेच ॲप आपण कम्प्युटर पीसी किंवा लॅपटॉपवर कसं हाताळू शकतो याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। सुरुवातीला आपण काय करायचंय, गुगल सर्च बॉक्स मध्ये जिओ टीव्ही असं टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तर सुरुवातीची जी पहिली साईट आहे पहा, लाईव्ह टीव्ही ॲप फॉर क्रिकेट टीव्ही चॅनल शोध ऑनलाईन जिओ या ऑप्शनला क्लिक करा। तर ही जी माहिती आहे ते मी मुद्दाम तुम्हाला सांगत आहे की सुरुवातीला जे क्रोम ब्राउझर आहे तर त्याचं एक्सटेन्शन वापरून आपण जिओ टीव्ही आपण डायरेक्ट पीसीवर किंवा लॅपटॉपवर पाहू शकत होतो, पण आता ते प्रोसेस बंद झालेली आहे। ती का बंद झाली आहे त्याची माहिती इथं दिलेली आहे पहा। तर जिओ टीव्ही इन्स्टंट ॲक्सेस टू टीव्ही प्रोग्राम त्याच्या खालील नोट वाचा, वाईड रेंज ऑफ टीव्ही चॅनल्स अक्रॉस लँग्वेजेस अँड जेनर्स, एन्जॉय 600+ टीव्ही चॅनल्स ॲट युअर फिंगर टिप इन्क्लुडिंग 100+ SD चॅनल्स अवेलेबल फॉर मोबाईल अँड टॅबलेट। म्हणजे हे जे सगळे चॅनल्स आहेत जिओ टीव्ही, जे टीव्ही चॅनल सगळे आहेत ते आपण कुठे पाहू शकतो, मोबाईल किंवा टॅबलेटवर पाहू शकतो। तर त्यांनी याचं जिओ टीव्ही नावाचं ॲप बनवलेलं आहे आणि ॲपमधूनच आपण हे सगळे टीव्ही चॅनल लाईव्ह पाहू शकतो। तर यासाठी आपण क्रोमचं एक्सटेन्शन सुद्धा वापरू शकत नाही, ते आता बंद झालेलं आहे। तर आपण ॲपच्या माध्यमातून हे कसं करू शकतो, पीसीवर किंवा लॅपटॉपवर कसं दाखवू शकतो याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉक्स प्लेअरच्या बाबत माहिती दिली होती, नॉक्स ॲप। तर ते ॲप आपल्याला पीसीला किंवा लॅपटॉपला डाउनलोड करावं लागेल। तर हे पहा, फ्री अँड्रॉइड एम्युलेटर ऑन पीसी अँड मॅक डाउनलोड नॉक्स प्लेअर, हे ॲप आपल्याला पीसीला डाउनलोड करावं लागेल। हे पहा, मी तुम्हाला दाखवतो, नॉक्स नावाचा हा ऑप्शन दिसतोय पहा। तर हे प्लेअर मी डाउनलोड केलेलं आहे। तर नॉक्स प्लेअर ज्यावेळी आपण ओपन करतो त्यावेळी फ्रंटला याप्रमाणे ऑप्शन दिसतील तुम्हाला, टूल्स वगैरे। तर आपल्याला याच्यामध्ये जाऊन, मी हे जरा मोठं करतो स्क्रीन, हा ओके। तर याच्यामध्ये जाऊन टूल्स मध्ये आपल्याला जायचं आहे। टूल्स मध्ये पहा, प्ले स्टोअर आहे, आपल्याला प्ले स्टोअरवरून जिओ ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागेल। तर सुरुवातीला प्ले स्टोअर ओपन करत असताना आपल्याला साइन इन व्हावे लागेल। साइन इन असाल तर होण्याची गरज नाही, तर जर नसाल तर आपण ईमेल आयडी व पासवर्ड टाकून साइन इन व्हावे लागेल। हे पहा, मी साइन इन असल्यामुळं गुगल प्ले स्टोअर ओपन झालेला आहे। आता आपण वरती जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला जिओ टीव्ही असं टाकायचं आहे आणि एंटर मारून सर्च करायचं आहे। हे पहा, जिओ टीव्ही लाईव्ह क्रिकेट टीव्ही मूवीज असं हे ॲप आपल्याला दिसत आहे। तर हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। खालील ॲक्सेप्ट बटनला क्लिक करा, आणखी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप फक्त 9.86 MB म्हणजे कमी साईजचं आहे, त्यामुळे आपण मोबाईलवर किंवा पीसीवर सहजरित्या हाताळू शकतो। हे पहा, हे ॲप डाउनलोड झालेलं आहे। आपण ओपन या बटनला क्लिक करून हे ॲप ओपन करायचं आहे।
आता साइन इन पहिल्यांदा आपल्याला व्हायचं आहे, जिओ युजर किंवा ओटीपी युजर, आपण इथं मोबाईल नंबर टाकून डायरेक्ट साइन इन होऊ शकतो, किंवा जिओ युजर, आपण जिओ युजर असाल तर आपण आपला अकाउंट काढून सुद्धा आपण साइन इन होऊ शकतो. तर जिओ युजर आपण पाहूया, किंवा ओटीपी युजर म्हणजे आपण फक्त ओटीपी टाकून आपण डायरेक्ट साइन इन होऊ शकतो. तर जिओ युजर मध्ये पहा, आपलं अकाउंट जर असेल तर आपण इथं टाकू शकतो, तर अकाउंट नसेल तर आपण न्यू युजरला क्लिक करून आपण साइन अप व्हायचं आहे. तर खाली मी न्यू युजरला क्लिक करतो आणि साइन अप होतो. हे पहा, एंटर जिओ नंबर और जिओ कस्टमर आय डी, माझा आपला जो मोबाईल नंबर आहे जिओचा तो टाकायचा इथे, आणि जनरेट ओटीपीला क्लिक करायचं. मोबाईलला तुमचा ओटीपी आलेला असेल तो इथे टाका. आणखी खाली एंटर ईमेल, तुमचा ईमेल ऍड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्या खाली सेट न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड, या ठिकाणी तुम्ही चांगला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, आणि खाली साइन अप बटनला क्लिक करायचं आहे. हे बा, थँक यू, अ व्हेरिफिकेशन लिंक हॅज बीन ईमेल यू टू यू, प्लीज क्लिक ऑन द लिंक टू कम्प्लीट जिओ आय डी साइन अप प्रोसेस. आता आपल्याला एक लिंक आपल्या ईमेलला आलेला आहे, तिथे जाऊन आपण काय करायचं आहे, लिंक ओपन करायची आहे. आता मी ईमेल चेक करतो आणि लिंक ओपन करून आपण ती व्हेरीफाय करायची आहे. हे बा, ईमेल व्हेरिफिकेशन पहिला ऑप्शन आलेला आहे. आता ही जी लिंक आलेली आहे ते आपल्याला लिंक ओपन करावी लागेल. हे पहा, थँक यू, युअर अकाउंट हॅज बीन ॲक्टिव्ह, अशा या प्रकारे की आपला अकाउंट जे आहे जिओचं ते ॲक्टिव झालेलं आहे. पुन्हा मी त्या ॲपमध्ये जातो, वरती डन बटन आहे पहा, त्या डन बटनला इथं क्लिक करा. आता आपण जिओ युजर, आपला युजर आय डी आपण आणि पासवर्ड टाकून आपण आता लॉग इन व्हायचं आहे. तर युजर आय डी काय टाकायचं, तर तुमचा जिओ नंबर आहे तो इथे टाकायचा आहे, आणि पासवर्ड तुम्ही आता मागे दोन वेळा रिसेट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे, आणि साइन इन या बटनला क्लिक करायचं आहे. हे पहा, तुमच्या कम्प्युटरवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर हे जिओ टीव्हीचं ॲप आहे ते ओपन झालेलं तुम्हाला दिसून येत आहे. तर हे पहा, याच्यामध्ये वेगवेगळे हे चॅनेल्स असलेले आपल्याला दिसून येतात. चॅनेलची लिस्ट इथं खाली दिसते पहा, भरपूर जे मराठी, हिंदी, इंग्रजी जे चॅनल आहेत ती सगळे आपल्याला इथं दिसून येते. आपल्याला जे चॅनेल हवं आहे ते इथं आपल्याला सर्च करायचं. समजा आता मुलांना डिस्कवरी विषयी दाखवायचं आहे, तर डिस्कवरी चॅनल जर सर्च केलं, हे पहा सुरुवातीला चाललेलं ऑप्शन, डिस्कवरी चॅनल हिंदी जर सर्च केलं तर हे पहा, तर डिस्कवरी चॅनल इथं हिंदी आपल्याला असलेलं दिसून येतं, आणि इथं ते लाईव्ह इथं प्ले होणार आहे. तर याप्रमाणे आपण इथून हे पहा झूम करून आपण मुलांना पूर्ण स्क्रीन सुद्धा हे दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जे चॅनेल आहेत ते आपण कम्प्युटरवर किंवा कम्प्युटर स्क्रीनवर किंवा पी सीवर लॅपटॉपवर आपण सहजरित्या दाखवू शकतो, आणि वेगवेगळा कंटेंट आहे तो आपण पाहू शकतो. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, जरूर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.